क्षेत्रामध्ये आपल्याला संघर्ष करता आला तरच ते क्षेत्र काबीज करता येतं. हा साधा सोपा नियम आहे. पळसवडे नावाचं गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुके मान खटाव साईडला. पळसवडे नावाच्या गावामध्ये 1992 साली एक 22 वर्षाचा तरुण युवक झपाटला. एखादी संघटनेच्या आहारी गेला. त्या संघटनेच्या विचारधारेशी तो एकनिष्ठ राहिला आणि पुढे पुढे त्या संघटनेचं काम वाढवत गेला. आणि परत बघितलं की या महाराष्ट्रामध्ये कुणातरी एका घराशाहीची मक्तेदारी आहे. कुणाच्या तरी एखादी या महाराष्ट्रावर राज्य आणि ही घराणेशाही तशी चालत येत आहे. सर्वसामान्य वंचित शोषित उपेक्षित लोकांना या ठिकाणी नाही भेटत नाही. यासाठी तो 22 वर्षाचा पोरगा 1992 पासून झडायला लागला. स्वतःच्या इंजिनिअरिंगच्या कायदा कवितेने जाळून टाकले आणि त्यानंतर त्यांना एकाच ध्येय धरलं की वंचित उपेक्षित शोषित पीडित न्यायासाठी झगडायचं. आणि मग तो पोरगा वनवन फिरायचा. संपूर्ण देशभर फिरला. अरे कधी पायाला चप्पल भेटली नाही तर कधी डोक्याला लावाय तेल भेटलं नाही. पण तो पोरगा आज महाराष्ट्र राज्याचा दुग्ध पशु संवर्धन विकास मंत्री बनतो. त्याचं नाव महादेव जानकर आहे. आणि त्यामुळं संघर्ष काय असतो, संघर्ष काय असतो तर हा असतो की 25 वर्षापूर्वी ज्या माणसाला लोक वेडा समजायचे.